नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता हा सध्या खोडवा ऊस आहे आणि या खोडव्या ऊसामध्ये आपण ऊसाचे पाचट आहे तसे ठेवलेले आहे। तर मित्रांनो, हे पाचट ठेवल्यामुळे काय होणार आहे, तर जे काय आपण पाणी देतो ते पाणी लवकर सुकणार नाही जमीन आणि पाण्याची जे काय पाळी देण्याची पाळीची अंतर आहे हे वाढणार आहे, त्यामुळे निश्चित आपल्या पाण्यामध्ये बचत होणार आहे। दुसरी गोष्ट मित्रांनो, जे काय आपल्या शेतामध्ये तणे येतात या पाल्यामुळे तणांचं सुद्धा प्रमाण कमी होईल, कारण हे पाला असल्या पाल्याचं आच्छादन जमिनीवर असल्यामुळे तणेसुद्धा कमी येतील। तसेच मित्रांनो, जे काय जमिनीचा ऑर्गॅनिक कर्ब आहे तो सुद्धा वाढण्यास मदत होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जरूर आपण जे काय ऊस आहे आपली शेती आहे त्यामध्ये आपण पाचट न जाळता जरूर ठेवा आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आपला ऊस तोडलेला आहे त्या ठिकाणचा पाला सारून घ्या, जेणेकरून फुटवा चांगला होईल, निश्चितच याचा आपला फायदा होईल। मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी शेती गुरुजीला सबस्क्राईब